स्पर्धा परीक्षेची चाहूल, माळीज कोचिंग क्लासेस यावल, यशस्वितेची निरंतर 23 वर्षाची परंपरा, लवकरच बॅचेस सुरू होत आहे संपूर्ण ग्रामर बॅचेस इयत्ता 5वी ते 7वीसाठी व इयत्ता 8वी ते 11वीसाठी, तसेच संपूर्ण ग्रामर, रायटिंग स्किल, ऑब्जेक्टिव टेस्ट, बेसिक स्पोकन, कालावधी 3 महिने, 22 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी दरम्यानच्या बॅचेस, नियमित सराव टेस्ट व शेवटच्या टेस्टमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रथम बक्षीस 2,222, द्वितीय बक्षीस 1,111, तृतीय बक्षीस 555 रुपये सोबत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र। तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा, फी आहे 1,999 रुपये। माळीसर यावल, ठिकाण वाणीगल्ली बाल संस्कार शाळेजवळ यावल। नमस्कार, 26 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज 26 नोव्हेंबर संविधान दिन, तेव्हा सर्व प्रेक्षकांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, तसेच मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शहीदांना यावल न्यूजच्या वतीने विनम्र अभिवादन। तेव्हा आता बघूया ठळक घडामोडी। यावल न्यायालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा, कायदेविषयक शिबिराचं आयोजन करून नागरिकांना दिली माहिती। काँग्रेसच्या वतीने शहरातील शेतकी संघात आमदार श्रीदादा चौधरी यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा। यावल शहरात पोलीस ठाण्यात देखील संविधान दिनानिमित्त पोलिसांनी घेतली प्रतिज्ञा। यावल पोलीस ठाण्याच्या बाहेर निळे निशान सामाजिक संघटनेकडून संविधान दिन साजरा। नगरपालिकेत 26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली व संविधान दिन साजरा। पंचायत समितीमध्ये देखील मुंबई हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली व संविधान दिन साजरा। मॉडर्न इंग्लिश स्कूल यावल येथे संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन। यावल महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना संविधानाच्या संदर्भात दिली माहिती। शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयात देखील संविधान दिन उत्साहात साजरा। यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील संविधान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम। साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचं केलं आयोजन। JT महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देखील संविधान दिन साजरा। मनसेकडून शहरातील विविध कार्यालयात संविधान प्रतिमा भेट देऊन संविधान दिन केला साजरा। कोरपावली सरपंच विलास अडकमोल बोहल्यावर चढण्याआधी संविधान दिनाची घेतली त्यांनी प्रतिज्ञा। दहीगाव येथे संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं केलं आयोजन। हंबर्डी ग्रामपंचायतीमध्ये देखील संविधान दिन मोठ्या उत्साहात केला साजरा। साकडी ग्रामपंचायतीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच अभिवादन करीत संविधान दिन केला साजरा। शिरसाळ विद्यालयात संविधान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन। किनगाव येथे हिंदवी स्वराज्य सेना व महात्मा ज्योतिबा फुले ग्रंथालयाच्या वतीने संविधान दिन साजरा। चिंचोली येथे संविधान दिन व मुंबई येथील 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस व नागरिकांना श्रद्धांजली। PSMS हायस्कूल बामनोद येथे देखील संविधान दिन उत्साहात साजरा। साकडी येथे अंजुमने इस्लाम उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये देखील संविधान दिन साजरा। यावल शहरातील बोरावल गेट येथील आंबेडकर नगरामध्ये संविधान दिन उत्साहात साजरा। हिंगोणा येथे 26/11 हल्ल्यात शहीद झालेले मुरलीधर चौधरी यांच्या स्मारकावर अभिवादन करून मुंबई हल्ल्यातील शहीदांना वाहिली आदरांजली। अट्रावल येथे देखील संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा। फैजपूर नगरपालिकेच्या सभागृहात संविधान दिन साजरा, तसेच MPJ संघटनेकडून फैजपूर शहरात विविध ठिकाणी संविधान दिन केला साजरा। यावल शहरात धनगरवाड्यात आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती करत कोविशिल्ड लसीकरण यशस्वी। 20 दिवसानंतर लाल परी निघाली आगाराच्या बाहेर, मात्र संतप्त नागरिकांनी बसवर केली दगडफेक, मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। यावल ST आगारात संप चिघळण्याच्या तयारीत।
तर फैजपुर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात बाल संस्कार वर्ग मोठ्या उत्साहात संपन्न। डेनिम शोरूम ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही। आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये। दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000 खरेदीवर टी शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री। तेव्हा एकदा अवश्य भेट द्या। यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम। या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। आता बघूया सविस्तर घडामोडी। न्यायालयात शुक्रवारी मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला। या ठिकाणी न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश एम एस बंचरे, सहदिवानी न्यायाधीश व्ही एस डांबरे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले होते। यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मूलभूत हक्क या विषयावर ॲडव्होकेट यू सी बळगुजर यांनी मार्गदर्शन केले, तर मूलभूत कर्तव्य या विषयाची माहिती ॲडव्होकेट डी आर भाविस्कर यांनी नागरिकांना दिली। हक्क व कर्तव्य याविषयी ॲडव्होकेट डी सी सावकारे यांनी माहिती दिली, तर भारतीय संविधान आणि घटनेची माहिती ॲडव्होकेट एस आर लोंढे यांनी दिली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट ए आर सुरळकर यांनी केले होते। या कार्यक्रमात वकील संघाचे सर्व सदस्य, न्यायालयीन कर्मचारी व नागरिक उपस्थित होते। साजरा करतो आणि तो आपण आपल्या कार्यालयात सुद्धा साजरा केला। त्याचप्रकारे 26/11 ला अतिशय दुर्दैवी घटना दुसरी अशी झाली की अकृत्य किंवा एक विध्वंसक वृत्तीने आपल्याला एक नवीन चेहरा, एक नवीन प्रत्यय त्या दिवशी आणून दिला। आणि आपल्याला माहितीच आहे, परिचय आपण त्या घटनेशी परिचय आहोत की कित्येकांची जी घरात उजळ होता तो उजळ कुठेतरी मालवला होता, तो दीपस्तंभ कुठेतरी त्या दिवशी बंद पडला होता। आणि अशा एक कुटीरवादी हरामखोर वृत्तीने त्यावेळी जन्म घेतला होता। आणि अशा हल्ल्याला प्रतिकार देऊन मग साधारण पोलीस कॉन्स्टेबल असो की वरिष्ठ अधिकारी असो, आपल्या देशाच्या, आपल्या मातेसाठी, रक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं ते आपण कधीही विसरू शकत नाही। अशा हुतात्म्यांना, अशा नागरिकांना, अशा पोलीस जवानांना आपण 2 मिनिटं त्यांना हुतात्म म्हणून आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया। आणि 2 मिनिटं आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये, तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल। एक वेळ अवश्य भेट द्या सोहेल पटेल। मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49। काँग्रेसच्या वतीने यावल येथील शेतकी संघामध्ये संविधान दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी पुकारलेल्या जनजागरण अभियानाची सुरुवात यावल येथून प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार श्रीदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आली। या ठिकाणी संविधान दिनानिमित्त संविधान पूजन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमात आमदार श्रीदादा चौधरी यांच्यासह जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे, इंटक जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, गुलाम रसूल शेख, नगरसेवक मनोहर सोनवणे, समीर खान, समीर मोमीन, सतीश पाटील, हाजी गफ्फार शाह, चंद्रकलाताई इंगळे, महेंद्र ससाने, अल्पसंख्याक शहराध्यक्ष रहमान खाटीक, नईम शेख, विनोद पाटील, विक्की गजरे, अय्यूब शेख सह आदींची उपस्थिती होती। विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आजच्या आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत आपण करत आहोत अर्पण करत आहोत धन्यवाद। जळगाव जिल्हा यावल तालुक्यातील व्यास शिक्षण मंडळ संचलित ITI यावल संस्थेत फिटर इलेक्ट्रिशियन टर्नर वेल्डर या व्यवसायांकरिता प्रवेश देणे सुरू आहे। व्यवसाय प्रशिक्षण महामंडळाकडून प्रवेशास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। या संधीचा लाभ घेऊन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे प्रवेश निश्चित करावा। अधिक माहितीसाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क करावा। यावल पोलीस ठाण्यामध्ये देखील संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्त संविधानाची प्रतिज्ञा घेण्यात आली। सर्व कर्मचाऱ्यांना सामूहिकरित्या पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांनी प्रतिज्ञा दिली। या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडवहाले, सहायक फौजदार नेताजी वंजारी, हवालदार रामकृष्ण पवार, राजेंद्र पवार, बालक बारे, राहुल चौधरी, योगेश खडके, अशोक बावीसकर, भूषण चौहान, निलेश वाघ, जगन पाटील सह आदींची उपस्थिती होती। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। जय हिंद, जय हिंद। सुवर्णसंधी। यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल। संपर्क: 93-70-94-84-82। येथील पोलीस ठाण्यासमोर निळे निशान संघटनेतर्फे कार्यक्रमाचं आयोजन करून सामूहिकरित्या संविधान दिन साजरा करण्यात आला। यानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं। या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, निळे निशान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भाऊ तायडे, तालुकाध्यक्ष विलासभाऊ भास्कर, युवक अध्यक्ष विशालभाऊ तायडे, रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष युवराज सोनवणे, प्रमोद पारदे, मनसेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर घारू, मनसे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, जितू सोनवणे, कैलास लोहार, चेतन भालेराव, निवृत्ती धांडे, गोविंदा पाटील, विकास कोळी, धनराज तायडे, विशाल तायडे, आकाश तायडे, विष्णू पारदे, भीमराव गजरे,
राजू अहिरराव, विजय वाडे, विलास मेढे, प्रताप पारदे, शिवाजी बारी, सुरेश बारी, नानासाहेब घोडके, वसंत कुमार सदांशिव, परसिक सोनवणे, विक्की वानखेडे, शेखर पटेल सह कार्यकर्ते उपस्थित होते. येथील नगरपालिकेमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करीत मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली व संविधान दिन देखील साजरा करण्यात आला. यानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यालय अधीक्षक राजेंद्र देवरे, लेखापरीक्षक शरद पाटील, राजेंद्र देवरे, शिवानंद कानडे, योगेश मदने, स्वप्नील म्हस्के, नितीन सुतार, मोहन सुतार, सुनील उंबरकर, राजेंद्र गायकवाड, दादू धोत्रे, रफीक अरब, रवींद्र काटकर, मधुकर गजरे, चंद्रकांत कोलते, सचिन तायडे, शेख अन्सार, आकाश कोळी, नितीन पारदेसह आदींची उपस्थिती होती. मी भारताचे लोक, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, लोकशाही गणराज्य, घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास, घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास व श्रद्धा, विचार अभिव्यक्ती विश्वास व उपासना यांचे स्वातंत्र्य, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, आणि त्या सर्वांमध्ये, आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता, यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा, प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून, संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत, आमच्या संविधान सभेत आज दिनांक, आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949, 26 नोव्हेंबर 1949 रोजी, रोजी याद्वारे हे संविधान, याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून, अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत, स्वतः अर्पण करत आहोत. येथील पंचायत समितीमध्ये देखील मुंबई हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली व संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुषा गायकवाड, विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, सोपान तायडे, भूषण मेढे, हेमराज सननसे, आर पी देशमुख, मिलिंद कुरकुरे, लतेश नेमाडे, चेतन चौधरी, अक्षय शिरसाळे, एन के शेख, आसिफ पिंजारी, सलीम तळवी, किशोर कोळी, समाधान बोरसे, विशाल राऊत, नितीन ढवळे, उमेश मुंडके, गटशिक्षणाधिकारी अजरुद्दीन फारुकी, हर्षल चौधरी, जावेद तळवी, रौनक तळवी, किरण सपकाळे, शुभम धांडे सह आदींची उपस्थिती होती. भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही, धर्मनिरपेक्ष लोकशाही, सामाजिक, सामाजिक, आर्थिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, व
शहरातील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये देखील संविधान दिन आणि 26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी संस्थाध्यक्ष नीता गजरे, जयश्री चौधरी, निकिता तळेले, संगीता पाटील, मानसी कोलते, सुनीता वाघ, शारदा पांडवसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संविधान दिवस या निमित्ताने आपण इथे सर्व जमलेलो आहोत. तर मी आपल्या शाळेच्या चेअरमन मॅडम मिस नीता गजरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं आणि संविधान पुस्तकाचं पूजन करावं. नीता गजरे मॅडम. यावल महाविद्यालयामध्ये देखील संविधान दिन निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून MP मोरे हे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संजय पाटील होते. या कार्यक्रमाचं आयोजन प्राचार्य डॉक्टर संध्या सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे यांनी, तर आभार राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापक RD पवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी विकास पाटील, प्रवीण पाटील, सुभाष कांबळी आदींनी परिश्रम घेतले. शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयात संविधान दिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. माझे संविधान माझा अभिमान हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला. यामध्ये इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन, घोषवाक्य, स्वरचलित काव्यलेखन, पोस्टर निर्मिती आदी स्पर्धा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. तर या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्याध्यापिका पुष्पा अहिरराव, उत्सव समिती प्रमुख अर्चना वानखेडेसह सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. माझ्या प्रिय मैत्रिणींनो व माझ्या प्रिय शिक्षकांनो, मी आज तुम्हाला सार्वभौमत्व संविधानाचे जनहित सर्वांचे या विषयाबद्दल काही 2-3 शब्द सांगू इच्छिते. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सार्वभौमत्व याचा शब्दशः अर्थ सर्वश्रेष्ठ, सर्वोच्च स्थान, अंतिम सत्ता होय. भारतावर बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी हे राजवट संपली. आपला देश स्वतंत्र झाला. भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. आपण आपल्या देशातील
ग्रामीण रुग्णालय येथे डॉक्टर निखिल तायडे, डॉक्टर शुभम तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी अधिपरिचारिका माधुरी महाजन, नानासाहेब घोळके, राजेंद्र झोपे, सुधाकर चोपडे, विजय वाळे, राजेंद्र झोपे, वसंतकुमार सदानशिव, प्रवीण पाटील, सुमन राऊत, पूनम सोनवणे, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, वैशाली बैरागी, उषा बहारे, संगीता गावित, उद्धव कोरडे, प्रांजल वाघ, राजेंद्र सोनार, छाया कोळी, अमित तळवी, अमोल अडकमोल सह आदींची उपस्थिती होती. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास, व त्याच्या सर्व नागरिकास, सामाजिक, सामाजिक, आर्थिक व राजनीतिक, आर्थिक व राजनीतिक, विचार विभक्ति, विचार विभक्ति, विश्वास श्रद्धा, विश्वास श्रद्धा, वो उपासना यांचे, वो उपासना यांचे, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, दर्जाची व संधीची समानता, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची, आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, प्रतिष्ठा, व राष्ट्राची एकता, व राष्ट्राची एकता, आणि एकात्मता, आणि एकात्मता, यांचे आश्वासन देणारी, यांचे आश्वासन देणारी, बंधुता, बंधुता, प्रवर्धित करण्याचा, प्रवर्धित करण्याचा, संकल्पपूर्वक, संकल्पपूर्वक, निर्धार करून, निर्धार करून, आमच्या संविधान सभेत, आमच्या संविधान सभेत, आज दिनांक, आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949, 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान, रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत, अंगीकृत, आणि आणि अधिनियमित, अधिनियमित करून, करून, स्वतःप्रत, स्वतःप्रत अर्पण करत आहोत, अर्पण करत आहोत. जय हिंद, जय हिंद. साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम के पाटील हे होते. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत विद्यार्थ्यांना संविधान आणि राज्यघटनेबद्दल माहिती देण्यात आली. याप्रसंगी उपमुख्याध्यापक एस टी ताडेकर, उपप्राचार्य ए एस इंगळे, पर्यवेक्षक व्ही ए काटकर, पर्यवेक्षक व्ही टी नन्नवरे, पी एन सोनवणे, विद्या महाजन, डी एस पेगडे, कैलास माळी, एस बी सोनवणे, बी डी सुरवाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिता ठोसरे यांनी केले होते. म्हणजेच संविधान, तर संविधान जे आहे ते एक लिखित असा दस्तऐवज आहे. मूळ संविधान जे आहे ते इंग्रजी भाषेत लिहिलं गेलं, त्याचप्रमाणे त्याची एक हिंदी प्रतही त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. म्हणजे मूळ संविधान इंग्रजीमध्ये लिहिण्यात आलं, त्याचप्रमाणे प्रादेशिक भाषा सुद्धा आपली एक जी बहुसंख्य भागामध्ये बोलली जाते ती हिंदी भाषा, आणि या भाषेमध्ये सुद्धा संविधान जे आहे ते लिहिलं गेलं. भारतीय संविधानाचा मूळ पाया पाहायला गेलं तर 1900 आपल्या अंतर्गत स्वशासनाचा पाया जो आहे तो या भारत सरकार कायद्यान्वये जो आहे तो रचण्यात आला, आणि त्यानंतर इतर देशामधील संविधानामध्ये ज्या ज्या काही जवळपास 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस जे आहे ते आपल्याला लागले, आणि या कालावधीमध्ये आंबेडकर आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती त्या समितीने आपलं कामकाज जे आहे ते या एवढ्या दिवसांमध्ये पूर्ण केलं. भारतीय संविधानाने आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, आचार विचार, धर्म, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य, राजकीय समानता यांचे तत्व जे आहे, सर्वांना समान संधी देण्याचं वचन जे आहे ते आपलं संविधान जे आहे ते आपल्याला भारताचे सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार,
अभिव्यक्ति विश्वास श्रद्धा व उपासना यांच्या स्वातंत्र्य येथील जेटी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये देखील संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना पाटील, मुख्याध्यापक भूपेंद्र राजपूत सह आदींची उपस्थिती होती. भारताचे लोक, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समान. मनसेकडून शहरातील विविध कार्यालयात संविधान प्रतिमा भेट देत संविधान दिन साजरा करण्यात आला. पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, तहसीलदार महेश पवार यांना संविधान प्रतिमा भेट देण्यात आली. याप्रसंगी मनसे रावेर लोकसभा जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अडळकर, जिल्हाध्यक्ष कमलाकर घारू, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, शहर उपाध्यक्ष आबिद कच्ची, उपाध्यक्ष श्याम पवार, उपाध्यक्ष अनिल सपकाळे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष गौरव कोळी, जितू कोळी, महेश घारू, कुणाल गजरे, जयेश सावकारे, विपुल येवले सह आदींची उपस्थिती होती. आमची एकच विनंती आहे की भारतीय संविधानाच्या संविधान भेट आम्ही तुम्हाला देतो आहे, त्याचाही आपण एक आधार लागून एक लावा. कोरपावली येथील सरपंच विलास अडकमोल यांचे लग्न असून हळद अंगाला लागली आहे. तेव्हा बहुल्यावर चढण्याआधी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद शाळेत जाऊन संविधान प्रतिज्ञा घेतली आणि संविधान दिन साजरा केला. स्वतःचे लग्न असून देखील आधी कर्तव्य पार पाडून आपण नंतर बहुल्यावर चढू असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. कोरपावली गावचे सरपंच विलास अडकमोल यांनी आज या ठिकाणी कर्तव्याला प्रथम प्राधान्य दिलं आणि संविधान दिन साजरा केला. या कार्यक्रमात त्यांच्यासह माजी सरपंच जलील पटेल, शाळेचे मुख्याध्यापक धनराज कोळी, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जावेद तळवी, फिरोज तळवी, निवृत्ती भिरुळ, जाकीर शेख, रमेश काळे, असलम तळवी, कुतबुद्दीन शेख, भरत चौधरी, रोहित अडकमोलसह विद्यार्थी उपस्थित होते. शूटिंग चालू आहे. शूटिंग चालू दहिगाव तालुका यावल येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरुण नवयुवक मंडळ यांच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यात 23 दात्यांनी स्वच्छेने रक्तदान केले. संकल्प नवा, ध्यास नवा, प्रत्येक घरी एक रक्तदाता हवा असे बोधवाक्याचे प्रत्यक्षात अंमलबजावणीकरिता
तरुणांना रक्तदान करिता प्रेरित करण्यात आले. गावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांच्या वतीने रक्त संकलित करण्यात आले. प्रसंगी शिव शंभू संघटना युवती जिल्हाध्यक्ष कविता पाटील, नितीन पाटील, चेतन पाटील, शेखर अडकमोल, सत्यम भालेराव, संजय बावीसकर, अक्षय साळवे, अक्षय राजपूत, अजय सोनवणे, राजू इंधाटे, धीरज अडकमोल, योगेश सोनवणे, अरुण अडकमोल, नितीन अडकमोल, सचिन शिरसाड, आकाश भालेराव, विजय अडकमोल, तुषार वानखेळे, सदानंद सोनवणे, नागेश्वर जगताप, सागर अडकमोल, ईश्वर अडकमोल, वसंतकुमार सदानशिव आदींनी रक्तदान केले. या भव्य रक्तदान शिबिराला पवन जगताप, अक्षय जवरे, किसन अडकमोल, बादल भालेराव, अनिकेत बावीसकर, दहीगावचे सरपंच अजय अडकमोल, अतुल अडकमोल, आकाश अढाळगे, प्रेम भालेराव, रोहन अडकमोल, छोटू जगताप, माजी सैनिक अल्पेश जैन, कोमल पाटील, मयूर पाटील, योगेश पाटील, सागर भालेराव, राहुल अडकमोल, सिद्धार्थ अडकमोल, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवयुवक मंडळातील युवक उपस्थित होते. हंबर्डी तालुका यावल येथील ग्रामपंचायतमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामसेवक बी व्ही वायकोडे, सरपंच अलका पाटील, पोलीस पाटील प्रसन्नकुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, विलास तायडे, उषा चंद्रकांत पाटील, राजू तळवीसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. उपासनाचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्णविधार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी यादारी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः पळत अर्पण करीत आहोत. साकळी तालुका यावल ग्रामपंचायतमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती रवींद्र उर्फ छोटूभाऊ पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि या ठिकाणी उपस्थितांनी संविधान उद्देशिकेचं वाचन करून संविधान दिन साजरा केला. याप्रसंगी दीपक पाटील, साहेबराव बळगुजर, बाळू चौधरीसह आदींची उपस्थिती होती. शिरसाळ येथे शिवाजी मित्र मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तत्पूर्वी दिनांक 23 ते दिनांक 26 नोव्हेंबर दरम्यान माझे संविधान माझा अभिमान हा उपक्रम विद्यालयाच्या वतीने राबवण्यात आला. या अंतर्गत चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन आणि घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तर संविधान दिन कार्यक्रमात मुख्याध्यापिका संध्या अनंत शिंदे, उपशिक्षक श्याम पाटील सह आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात उपस्थितांचे आभार उपशिक्षिका शुभदा नेवे यांनी मानले.
किनगाव येथे हिंदवी स्वराज्य सेना व महात्मा ज्योतिबा फुले ग्रंथालय यांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच मुंबई हल्ल्यातील शहीद जवान आणि नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात मराठा बटालियनचे सैनिक जवान योगेश बाळासाहेब मोरे, हिंदवी स्वराज्य सेना उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाध्यक्ष मोहन पाटीलसह आदींची उपस्थिती होती. किनगाव खुर्द ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान उद्देशिकेचे वाचन लिपिक राहुल सोनोने यांनी केले. या प्रसंगी सरपंच भूषण पाटील, ग्रामपंचायत सदस्य बबलूभाऊ कोळी, दगडू कोळी, प्रशांत तायडे, साबीर तळवी, राजमाला सपकाळे, अनिता धनगर, लता चौहान, प्रमिला पाटील, नंदा सोनोने, मीना पाटील, उषा मेळे, जयमाला अडकमोल, सायदा तळवी, दुर्गा तायडे, नलू सावकारे, शर्मिला जोगी, सुनंदा तायडे, ज्योती तायडे, सीमा पाटील, संजीवनी तायडे, मीना तळवी, सुरेश सोनवणे, दीपक कोळी, पूनम धनगर, श्रावण कोळी, कडू पिंजारी, बबन धनगर, जुम्मा तळवी, किरण साळवे सह आदींची उपस्थिती होती. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. चिंचोली येथे संविधान दिन व मुंबई हल्ल्यातील शहीद जवान आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात सरपंच, ग्रामपंचायत सदस्यसह गावातील नागरिक हजर होते. सर्व उपस्थितांना त्रिशरण पंचशील व संविधान वाचन करून होमगार्ड संजय साळुंके यांनी नागरिकांना संविधानाचे महत्त्व सांगितले. मोठ्या उत्साहात गावात संविधान दिन आणि शहीदांना श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झाला. आज 26 नोव्हेंबर या दिवशी भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच चिंचोली ग्रामपंचायतच्या वतीने चिंचोली ग्रामपंचायत सभागृहामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून तसेच भारतीय संविधानाच्या प्रतीचे पूजन करून ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल प्रल्हाद सोळुंके, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावाचे पोलीस पाटील, इतर नागरिकांसह सर्व नागरिक उपस्थित होते. बामनोद येथील PSMS हायस्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक
जे एम नेवे यांनी संविधानाची प्रतिज्ञा वाचन केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन एच चतुर यांनी केले. मोठ्या उत्साहात पी एस एम एस हायस्कूल बामणोद येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. देशामध्ये सर्व जाती धर्म अनेक जाती आहेत. सरांनी सांगितलं की 3,000 जास्त जाती आपल्या भारत देशामध्ये आहेत आणि त्या एकत्र कशा नांदतील यासाठी फार मोठा परिश्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेला आहे. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढी प्रचंड मेहनत घेऊन म्हणजे रोज रात्रंदिवस त्यांनी संविधान लिहिण्यामध्ये घालवले. राज्यघटनेचे 395 लिहिणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे मित्रांनो. तुम्ही एक पान लिहू शकत नाही. तुम्हाला सांगितलं तुमच्या मनाने एखादं पान लिहून काढा तर तुम्ही एक पान लिहू शकत नाही. पण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अखंडपणे हे राज्यघटना लिहिणी हे साधी गोष्ट नव्हती आणि त्यामध्ये सर्व नियम येणं हे क्रमप्राप्त होतं. एवढा खंडप्राय देशाला आणि विविध धर्माच्या विविध जातींच्या लोकांना समता न्याय बंधुता हे जे तत्व आहे हे कसं अंमलात येईल त्यासाठी म्हणजे ही जी घटना आहे ही घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. आंबेडकरांची मेहनत ही प्रचंड आहे. त्यामध्ये इन्कम टॅक्सचा नियम असेल, माझ्या दृष्टीने मी सांगतो की इन्कम टॅक्सचा नियम असेल किंवा शिक्षणाचे कायदे असतील आणि अनेक पोलिसांसाठी जे कायदे आहेत ते कायदे असतील या सगळ्या कायद्यांचा अंतर्भाव त्याच्यामध्ये करण्यात आलेला. त्याचप्रमाणे मेढे सरांनी सांगितलं की पहिले कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे आणि मग यांची. बरेचसे लोक हक्कांची जाणीव असते त्यांना पण कर्तव्याची नसते. त्याचा विसर पडता का म्हणे आपले कर्तव्य आधी आहे आणि मग नंतर हक्क. तर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी जी मेहनत घेतली आहे रात्रंदिवस खरोखर मेहनत घेतली आणि एक इतिहास त्याला किती सुंदर सुंदर वसंत ऋतू आले आणि निघून गेले याचं भानच कदाचित आमच्यासारख्या खुजा माणसांना राहत नाही. आणि म्हणूनच त्यांच्या पदव्या त्यांची वेगवेगळी उल्लेखनीय कामं सामाजिक कामं शैक्षणिक कामं वेगवेगळी राजकीय क्षेत्रामधीलही त्यांची कामं या सर्वांचा आलेख जर मी वाचायला गेलो तर मलाच वाटतं की मीच 15 ते 20 मिनिटाचं स्पीच त्याच्या संदर्भातून करत बसेल. आणि एवढं कदाचित एवढ्या पदवींपेक्षा एवढ्या सन्मानांपेक्षा मला वाटतं माझ्या गुरुबंधूच्या मुखातून निघालेला एक शब्द पहिलाच शब्द हा तुम्हाला रोमांचित करणारा असेल त्यांच्या साहित्य लेखनाची त्यांच्या काव्य लेखनाची एक झलक तुम्हाला पहिल्याच शब्दातून ही जाणवणारी असणार आहे. आणि म्हणूनच अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला विद्वान व्यक्तिमत्वाला चतुरस्र व्यक्तिमत्वाला आपल्या सर्वांच्या समोर आणण्याच्या आधी आपल्या शाळेच्या वतीनं जी त्यांना विनंती करण्यात आली आजच्या दिवसाला उपस्थित राहण्यासाठी अर्थातच आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज त्यांनी आपल्याला अनमोल असा वेळ दिलेला आहे आणि म्हणून आपल्या शाळेचे महाशय मुख्याध्यापक यांना विनंती करतो की डॉक्टर जतीन मेढे सर यांचं आपण शाल श्रीफळ पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत. साकडी येथे अंजुमने इस्लाम उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये देखील संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेचे प्राचार्य मोहम्मद हनीफ खान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमान शेख यांनी केले तर आभार साबिर शेख व असलम शेख यांनी मानले. आज के संविधान दिवस के इस प्रोग्राम में शामिल तमाम स्टाफ मेंबरान आसमान जमीन पर टिमटिमाते हुए सितारों प्यारे और अजीज बच्चों हर साल की तरह इन साल भी हम जो है संविधान दिवस या यौम आइन या यौम कानून जो है मना रहे हैं बड़े ही जोश और खरोश के साथ. सबसे पहले मैं आपको
इस दिन की पुरखलोस मुबारकबाद पेश करता हूँ इस उम्मीद पर कि आपको संविधान की आइन की हिफाजत करना है। नए इस आइन को खत्म करने के लिए मसाइल पैदा हो रहे हैं, फिरका परस्त ताकतें मसाइल पैदा कर रही है। आज आप अज़्म करो कि आप पढ़ लिख कर इस आइन की हिफाजत करेंगे। अब आइन की हिफाजत करने के लिए हमारी कौम को वकला की भी जरूरत है, वकीलों की जरूरत है। इसी बात को मद्देनजर रखते हुए अल्हम्दुलिल्लाह अक्कल गुआ में जो है लॉ कॉलेज शुरू किया गया, लिहाजा आप वकील बनो, वकील भी बनना चाहिए। वकील नालायक ही रहते ऐसा थोड़ी है। मैंने अकबर इलाहाबादी के शेर के मुताबिक के पैदा हुए वकील तो शैतान ही यूं कहा, लाज हम भी साहब औलाद बन गए, ऐसा नहीं है। आपको दीनदार वकील बनना है, ईमानदार वकील बनना है, सही फैसले करना है, ऐसा वकील बनना है। आइन की हिफाजत करने के लिए आपको वकील बनना है, कौमो मिल्लत की मदद करने के लिए आपको वकील बनना है। सर सैयद अहमद खान साहब ने भी कहा था कि मुसलमान जो है वकील बने, आईपीएस ऑफिसर बने, आईएएस ऑफिसर बने, ताकि मुल्क की खिदमत कर सके और कौमो मिल्लत के साथ नाइंसाफी ना हो। यावल शहरातील बोरावल गेट भागात असलेल्या आंबेडकर नगरामध्ये देखील संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या ठिकाणी संविधान प्रतीचे पूजन सामूहिकरित्या करण्यात आले व भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन या ठिकाणी करण्यात आले। या कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष हितेश गजरे, डॉक्टर विवेक अडकमोल, यशवंत अडकमोल, अविनाश भास्कर, युवराज भास्कर, गिरीश सोनवणे, सुनील इंगळे, सागर सोनवणे, अनुराग अडकमोल, विक्रम अडकमोल, सागर भालेराव, तुषार अडकमोल, रोहित अडकमोल, जय अडकमोल, चेतन अडकमोल, करण तायळे, सोपान इंगळे सह आदींची उपस्थिती होती। तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवाशी तथा 26/11 हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कर्मचारी मुरलीधर चौधरी यांच्या स्मारकाजवळ गावातील तरुणांनी अभिवादन करीत 26/11 हल्ल्यात मुंबईत शहीद झालेले जवान आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहिली। सायंकाळी हा कार्यक्रम घेण्यात आला। याप्रसंगी प्रणव राजपूत, भूषण नेहते, युवराज गाजरे, लोकेश गाजरे, सोनू भारंबे, तुषार कोळीसह आदींची उपस्थिती होती। अट्रावल येथे देखील संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी धनराज तायडे, विशाल तायडे, चेतन भालेराव, कैलास लोहार, निलेश तायडे, पंकज तायडे, विकास कोळी, किरण सपकाळे, समाधान सोनवणे, मनोहर सोनवणे सह राहुल तायडे, योगेश सपकाळे आदींची उपस्थिती होती। अट्रावल गावात महादेववाडी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला।
फैजपूर नगरपालिकेत संविधान दिन साजरा करण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष सौभाग्यवती महानंदाताई होले, नगरपालिकेचे गटनेता मिलिंद वागुडदे, नगरसेवक रशीद तळवी, समाजसेवक रवींद्र होले, नगरपालिका अधिकारी संतोष वाणी, अभियंता सय्यद साहेब, बाजीराव नवले, दिलीप वाघ, कविता बोक्षे, शिवा नेहते, शेख इरफान, काँग्रेस शहराध्यक्ष रियाज मेंबर, अशोक भालेराव आदींची उपस्थिती होती. नगरपालिका सभागृहात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करीत या ठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला. मोमेंट फॉर पीस अँड जस्टिस वेलफेअर अर्थात MPGA युनिट फैजपूरतर्फे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी कार्यक्रम घेत त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. म्युन्सिपल हायस्कूल फैजपूर, तलाठी कार्यालय तसेच विविध ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात तलाठी पाटील, DN तायडे, म्युन्सिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय ओंकार सराफ, बहिणाबाई शाळेचे मुख्याध्यापक तळेले, प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार रशीद तळवी, इरफान मेंबर, फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, PSI लोखंडे सह पोलीस कर्मचारी आणि विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते. या सर्व ठिकाणी स्वतः MPGA पदाधिकारी कार्यकर्ते गेले आणि त्यांनी संविधान दिन साजरा केला. MPGA युनिटचे शेख अहमद, RB चौधरी, रहिमुद्दीन इकबाल खान, अबूबकर जनाब, सुधाकर तायडे, सुनील लासुरे, रुपेश कन्हैया, गौरव सर, शेख गफ्फार, इमरान मेंबर, याकूब निजामुद्दीन, शेख दानी, शेख आमीन, शेख जब्बार सह आदी कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतले. सन्माननीय मुख्याध्यापक श्री अजितानी सर, तसेच आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संविधान दिवस हा साजरा करीत आहोत. तर बालमित्रांनो, 26 नोव्हेंबर 1950 ते स्वीकृत करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान हे फार परिकष्टातून तयार केलेले आहे. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढा कालावधी त्या राजभवनात लागला. 8 वैशिष्ट्ये इंग्लिशमध्ये त्यांनी संविधान केलेले आहे. जे संविधान समिती आहे त्या संविधान समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी खूप परिकष्टा करून त्याच्याबद्दल खूप आणि माहिती सांगितली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधू आणि न्याय या तत्वावर आधारित त्यांनी याची निर्मिती केली आहे. लोकशाहीचा प्रभाव त्याच्यावर खूप पडलेला आहे. जगातील सर्वात उत्कृष्ट आणि त्याचा सन्मान केली जाणारी अशी लोकशाही भारतामध्ये नांदत आहे. सर्व जाती, धर्म आणि बंधुभाव यामध्ये नांदत आहे. तर बालमित्रांनो, संविधानाबद्दल जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे. संविधानाबद्दल जेवढी माहिती आपण गोळा कराल ती खूप कमी होईल. परंतु तरीसुद्धा आपण त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे, न्यायाने वागायला पाहिजे, सर्वांना समाजाची वागणूक द्यायला पाहिजे. आणि ज्या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते, म्हणजे संपूर्ण पाया हा त्यांनी रचलेला आहे. त्यांनी सर्व क्रेडिट आपल्या संविधान समितीला दिलेले आहे. जर संविधान चालेल लोक नायक असतील तर संविधान उत्कृष्ट आहे, आणि ते जर नायक असतील तर संविधान चांगले नाही असं त्यांनी अभिप्राय शेवटी व्यक्त केलेला आहे. ते आपल्या अवलंबून आहे. म्हणून आपण हा संविधान सप्ताह साजरा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान दिला पाहिजे, त्यांचा मान दिला पाहिजे आणि त्या लोकशाहीप्रमाणे वाढायला पाहिजे. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.
शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने धनगरवाड्यामध्ये कोविशिल्ड लसीकरणासाठी पुढाकार घेण्यात आला. आरोग्य विभागाच्या पथकाला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मदत करीत या ठिकाणी 130 जणांना लसीकरण करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे देवेंद्र माळी, नरेंद्र माळी, शुभम वाणी, सागर चौधरी, सागर धनगर, राहुल पवार यांच्यातर्फे धनगरवाडासह परिसरात जनजागृती करून तब्बल 130 नागरिकांना कोविशिल्ड लस दिली. या लसीकरण शिबिरासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बीबी बारेला, अधिपरिचारिका माधुरी महाजन, आरोग्य सेविका वैशाली वैरागी, पूनम सोनोने, संगीता गावित, नानासाहेब घोळके, रुपाली भाविस्कर, अमित तळवी, समीर तळवी, जयप्रकाश साळुंके, अंकिता राजपूत, अमीन तळवी, दुर्गेश पाटील, अजरुद्दीन तळवी, प्रीती जावळेसह आदींनी परिश्रम घेतले. हे चालू होत नाही अडीचिन्ह चाललं नव्हे अडीत नाही एक दोन तीनच्या सागऱ्या कुठं घुसला झाला सागऱ्या सागऱ्या घेतला. शुक्रवारी यावल एसटी आगारात दिवसभर हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. 13 कर्मचाऱ्यांना थेट सेवा समाप्तीची नोटीस बजावण्यात आल्याने त्यातील 11 कर्मचारी आज शुक्रवारी आगारात हजर झाले व बस सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला. मात्र आगारात या कामी हस्तक्षेप करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी दाखल झाले तेव्हा त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आणि बस जळगावकडे विदगाव मार्गे रवाना करण्यात आली. मात्र वडोदा गावाजवळ अज्ञातांनी बसवर हल्ला चढवत 3 एसटी बसेस फोडण्यात आल्या तेव्हा या घडामोडीमुळे पुन्हा बस सेवा ठप्प झाली. एकूणच राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाळण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून आता वेगवेगळे दबाव कर्मचाऱ्यांवर टाकले जात आहेत. राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करावे या मागणीसाठी दिनांक 7 नोव्हेंबरपासून यावलला एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. परिणामी एसटी बस सेवा ठप्प आहे. या संपाला 20 दिवस पूर्ण होत असताना शुक्रवारी 13 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावण्यात आली. परिणामी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या 11 कर्मचाऱ्यांनी नाइलाजास्तव कामावर यावं लागलं आणि कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांना इतर संपकरी कर्मचाऱ्यांनी विनंती केली त्यावरून बराच वाद चालला. या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सायंकाळी 4:15 बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते आगारात धडकले व त्यांनी संपात फूट पडू देऊ नका म्हणून कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांना विनंती केली. मात्र आगारात हस्तक्षेप करणाऱ्या मनसे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, मनसे जिल्हाध्यक्ष कमलाकर घारू, जुगल पाटील, आकाश चोपडे, सुमित घारू, किशोर नन्नवरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व आगारात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैनार, उपनिरीक्षक विनोद खांडवालेसह कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला आणि 3 बसेस 20 मिनिटाच्या अंतराने यावल विदगाव मार्गे जळगाव रवाना करण्यात आल्या. मात्र या 3 बसेसवर यावल चोपडा रस्त्यावर वडोदा येथे अज्ञातांनी दगडफेक करून बसेसचे नुकसान केले. बस तोडफोड झाल्याने पुन्हा त्या ठिकाणी घटनास्थळी पोलिसांना पाचारण करावं लागलं. यावल आगार व्यवस्थापक SV भालेराव तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक कैलास नागरे, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, भूषण चौहान, सुशील घुगे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून बस आगारात आणण्यात आल्या. एकूणच दिवसभर चाललेल्या या संपूर्ण प्रकरणामुळे यावल आगाराचं वातावरण चांगलंच तापलेलं होतं. सकाळी कर्मचाऱ्यांनी आगारात संविधान दिनाची शपथ घेताना आपण एकजूट राहू अशी देखील शपथ घेतली आणि अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा यावल न्यूजच्या माध्यमातून मांडल्या. तेव्हा बघूया आज दिवसभरात यावल एसटी आगारामध्ये कशा घडल्या घडामोडी. सरकार मोकळं आपल्याला शपथ घ्यायची आहे. अजिबात कुठे आवाज करू नका.
दिनांक 7 नोव्हेंबर 2021 पासून यावा लागारामध्ये आम्ही दुखवटा पाडलेला आहे। आज जवळजवळ 20 दिवस झाले आमचा संप चालू आहे आणि आतापर्यंत आमच्या 42 बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत। तरी या सरकारला कुठेही जाग येत नाही आहे। माननीय परिवहन मंत्री यांनी जे परवाच्या दिवशी आम्हाला जी वेतनवाढ दिलेली आहे ती वेतनवाढ अत्यंत म्हणजे फसवी आहे आणि आमच्या तोंडाला पानं फुटलेले आहेत। आम्ही वेतनवाढ मागितलंच नव्हती, आमची मागणी एकच होती की आम्हाला राज्य शासनाप्रमाणे वेतनवाढ, शासकीय भत्ते आणि त्यांना मिळतात ह्या सुविधा आणि आमची एसटी शासनामध्ये विलीन करा ही आमची मुळात मागणी होती। आमची पगारवाढची मागणी नव्हती, सरकार फक्त पगारवाढ वगैरे असे विषय करून आमचं वेळ काळूपणा करत आहे। ज्या ठिकाणी आज 20 दिवस झाले शासनाने कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे होती, परंतु ह्या सरकारला कष्टकरी कर्मचाऱ्याची आणि ह्या महाराष्ट्रातील जनतेची एकही पडलेली नाही आहे। थोड्या दिवसात आता शाळा चालू झालेल्या आहे। आमची शासनाला एक विनंती आहे की कमीत कमी साहेब ते शाळेच्या मुलांचे हाल होऊ आमची इच्छा नाही आहे, परंतु त्या मुलांच्या आता हाल व्हायला नको म्हणून याची दखल कुठेतरी सरकारने घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करून शासनाने एसटी चालू करावी आणि आमची राज्य शासनात विलीन करावी हीच आमची शेवटची आणि प्रमुख मागणी आहे। आमचे मायबाप प्रवासी हो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमची भरघोस पगारवाढ अशा बातम्या येत आहेत, 41% पगारवाढ करून सुद्धा आम्ही कामावर हजर होत नाही या बातम्या येऊन तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की कर्मचाऱ्यांना हवंय काय नेमकं? आम्हाला हवंय शासनात विलीनीकरण। विलीनीकरण कोणासाठी? फक्त आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी पण मायबाप हो। कारण खेड्यापड्यानं जर समजा आज आम्ही पगारवाढ स्वीकारून कामाला लागलो तर तिचं शासनात विलीनीकरण होणार नाही, काही दिवसानंतर आमचे वेतन ते देऊ शकणार नाही। मग आमचं खाजगीकरण आहे एसटी महामंडळाचं, जर एसटी महामंडळाचं खाजगीकरण झालं तर खेड्यापेड्यांवर एसट्या जाणार नाही, तुमचे मुलं शिक्षणाकरता ज्या सवलतींमध्ये येत आहेत ती सवलत त्यांना मिळणार नाही, ज्येष्ठ नागरिकाची सवलत मिळणार नाही, तुमचं जे काही अपंगाचं सवलती आहे त्याही तुम्हाला मिळणार नाही। खेड्यापेड्यावर तुम्हाला जिथं रस्ता तिथं एसटी राहणार नाही, म्हणून आम्हाला शासनात विलीनीकरण हवं आहे। ते फक्त आमच्यासाठीच नाही तर तुमच्यासाठी सुद्धा, म्हणून तुमचा पाठिंबा आम्हाला राहावा ही आमची कडकडीची इच्छा आहे। Yeah!
मुर्दाबाद मुर्दाबाद महाविकास आघाडी मुर्दाबाद 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 आमचं करायचं काय खासगी लोक आमचा हक्क आमचा हक्क कामगार त्यावेळेस तुम्ही इथे थांबलेले होते ना फैजपूर शहरात श्री स्वामी समर्थ केंद्रात बाल संस्कार वर्गाचे एक दिवसीय शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे शुभारंभ विद्यवासी माता मंदिर सभागृहात सौभाग्यवती तनुजा सराप व संजयभाऊ सराप यांच्या हस्ते करण्यात आले, तर दुसऱ्या शिबिराचे शुभारंभ कालिका माता मंदिरात येथे सौभाग्यवती सुनीता नेहते व अनंत नेहते या सेवेकरी दाम्पत्याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या बालसंस्कार शिबिरात बालसंस्कार, पालकत्व संस्कार, शिशुसंस्कार, गर्भसंस्कार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये स्मरणशक्ती विकास स्पर्धा, राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्त्रोत व मंत्र पठण स्पर्धा, लेखन स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे स्पर्धा व पालकांसाठी पालकत्व संस्कार, गर्भसंस्कार या विषयावर मार्गदर्शन उपस्थितांनी केले. या कार्यक्रमामध्ये लहान बालकांनी गणेशमूर्त्या, पणत्या, आकाशदिवे, रांगोळी विलोभनीय स्वरूपात साकारल्या होत्या. या शिबिरामध्ये न्हावी दरवाजा, रथगल्ली, खंडोबा मंदिर परिसरातील बालक आणि पालक
सहभागी झाले होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सौभाग्यवती संध्या फिरके, सौभाग्यवती तनुजा सराफ, सौभाग्यवती लता हिरे, सौभाग्यवती सुरेखा टोके, सौभाग्यवती संगीता सुरंगे, वैष्णवी सुरंगे, सौभाग्यवती सुनीता नेहते, सौभाग्यवती ज्योती नेहते आदींनी परिश्रम घेतले. या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून हबप नरेंद्र नारखेडे, केंद्रप्रमुख प्रकाश तळेले, याज्ञिक नरेंद्र गुजराथी, हबप प्रवीण दास महाराज, अनिल नारखेडे, अश्विन गुजराथी, मुख्याध्यापक गणेश गुरव, गणेश सोनारसह बाल विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. भगवंत कळले आणि भगवंतच म्हणजे ॲक्च्युली भगवान दत्तात्रयाची परंपरा. भगवान दत्तात्रय 24 गुरु केले. का गुरु केले? तर प्रत्येकामध्ये कुठेतरी गुण असतात. ते गुण आत्मसात करणे हे जीवाचं ध्येय आहे आणि ते आपण इथे जोपासणार आहे. बाळ संस्कार केंद्र जाणवणे हे फार मोठी म्हणजे एक प्रकारची कसरत आहे आणि ती कसरत करण्यासाठी अशी गुरुवरी असं वंदनीय अशी भक्तगण आपल्यामध्ये आहे, सेवेकरी आपल्यामध्ये. कारण की बाळकांना संस्कार देणे हे खरंच मुळात म्हणजे मातीला आकार देण्यासारखं आहे. तुम्ही जसं मातीला आकार द्याल तसं त्यातून वस्तू घडत असते. जसा एखादा कुंभार असतो, कुंभारांना जर तुम्ही सांगितलं की आपल्याला अशा प्रकारची वस्तू हवी आहे, त्याला सांगितलं घडा पाहिजे, रांजण पाहिजे, तो त्याला आकार देतो म्हणजे त्यातून ते वस्तू निर्माण करून आपल्याला दाखवतो. कारण की आपल्या डिमांडवरती डिपेंड असतं आणि त्याच्या कलेवरती पण ते डिपेंड असतं. म्हणून प्रत्येकामध्ये ही कला साठलेली आहे. फक्त तिला काय करायचं आहे, आपल्याला उजळात आणायची. उजळात आणायचे म्हणजे तिला प्रोग्रेस करायची. ती प्रोग्रेस झाली की आपल्याला त्याच्यातून रिझल्ट मिळेल आणि तो रिझल्ट वंदनीय असेल. इतका वंदनीय असेल की त्याला म्हणजे लोक डोक्यावर सुद्धा घेतील आणि त्याला तुका आकाश आहे जसं अंगणामध्ये तुळस आणि विद्यार्थी कळस गरजेचं आहे. जसं बाळ संस्कार आजच्या पिढीला पाश्चात्य देशांनी एक प्रकारचं व्यसन दिलेलं आहे. तुम्ही बोलले बोलतो की मोबाईल, मोबाईल पासून तर तुम्ही लहान मुलांनी 10 वर्षापासून कारण की भक्त म्हटला जातो गोबाळ असे आणि बाळ भक्त होऊन गेले आपल्या भावभूमीमध्ये की त्यांनी जगाच्या नियंत्रणाला आपल्या वसमध्ये घेतले. जगाचे नियंत्रण आपल्या वसमध्ये करता येईल ते कशाने साधन आणि ते साधन करून तिथं आपल्याला जे साधन आहे ते साधन देईल. म्हणून साधनाचा संघ निर्माणामध्ये भाग झालाय. संघ तुम्ही जर संघ जर चुकीला कळ तर तुमच्या जीवनामध्ये चुकीचे परिणाम आले शिवाय राहणार. म्हणून आज तुमच्या संख्येने बाळ संस्कार विद्यार्थी वर्ग उपस्थित आहे. तुम्ही यांना तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.